नियोजन भवन में केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनके प्रमुख उपस्थिति में मदर डेयरी के संदर्भ में महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया। बैठक में विधायक नाना शामकुले, जिलाधीश आशुतोष सलील, सीईओ जितेंद्र पापड़कर, जिला नियोजन अधिकारी वायाल, सभापति ब्रिजभूषण पाजारे, सभापति अर्चना जीवतोड़े, सभापति गोदावरी केंद्रे आदि उपस्थित थे। इस अवसर पर केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने कहा कि जिले में दुग्ध क्रांति के लिए शासकीय व केंद्रीय दूध डेयरी के संकलन व्यवस्था का नियोजन आवश्यक है। इसके लिए एक्शन प्लान तैयार करने के निर्देश भी उन्होंने अधिकारियों से दिए। जिले भर के पशु संवर्धन विभाग के अस्पताल वैद्यकीय व्यवस्था संदर्भ में इस बैठक में चर्चा की गई। बैठक में मदर डेयरी शासकीय दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय आदि के साथ मुद्रा बैंक योजना का जायजा लिया गया। जिले में फिलहाल मदर डेयरी केंद्रीय दूध संकलन व्यवस्था के माध्यम से बड़ी संख्या में दूध खरीदा जाता है। इसके साथ ही जिला दुग्ध विकास अधिकारी के अंतर्गत शासकीय दूध संकलन कार्य किया जा रहा है। मदर डेयरी के जिले में आगमन के पश्चात हंसराज अहीर के प्रयासों से विविध शासकीय योजनाओं के लिए बैंकों द्वारा निधि लगाकर बड़ी संख्या में डेयरी का निर्माण किया गया। पिछले कुछ दिनों से दूध के संदर्भ में जिले में निर्माण हुई परिस्थिति पर बैठक में चर्चा की गई। मदर डेयरी दूध खरीदी करने में अक्षम होने पर शासकीय दूध डेयरी इसकी खरीदी करने की मांग जनप्रतिनिधि ने की। किसी भी परिस्थिति में मवेशी पालकों का दूध बेकार न हो, इस दृष्टि से वरिष्ठ अधिकारियों से चर्चा एवं एक्शन प्लान तैयार करने का निर्देश दिया गया। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन क्षेत्र सोबतच प्रधानमंत्रीच्या कल्पनेप्रमाणे जोडधंद्यांना जोड द्यावा, यापैकी सध्या आम्ही दुधाच्या उत्पन्नावर आणि त्या क्षेत्राच्या विकासावर भर देत आहोत। बँक कर्ज आणि सोबतच दूध उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादक पालक गोपालक पशुपालकांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारची योजनांचा लाभ झाला पाहिजे याकरता बैठक झाली। त्यामध्ये जिल्हा दूध डेअरी जी आहे आपली, त्या डेअरीची क्षमता 50,000 लिटरची असतानाही तिथं फक्त 3,000 लिटरचं कलेक्शन होत असतं, पूर्णपणे वापर व्हायला पाहिजे ही त्यामध्ये आपली कल्पना आहे। जिल्ह्यातील जागोजागी त्यांनी पण दूध खरेदी केंद्र उघडले पाहिजे। ज्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मदर डेअरीने 14 ठिकाणी BMC बल्क मिल्क सेंटर त्यांनी सुरू केलेले आहेत, त्याप्रमाणे जिल्हा दूध डेअरीने पण केले पाहिजे, ताकी सूचना दिली आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव देण्याकरता कळवलं। सोबतच आजच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पशुधन जे आहे गाई म्हशी बैल अन्य प्राणी यांची उपचार आरोग्य केंद्र जे आहेत तिथे यांचे ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चालवावेत, दुरुस्त करावे, डॉक्टर द्यावेत, शेतकऱ्यांना या सर्व कामाकरता मदत होईल अशा सूचना दिलेल्या आहेत। बँकांनी सुद्धा कर्ज देण्याकरता मागं पुढं पाहू नये, कारण दुधाकरता मागणी आहे, मार्केटिंग आहे। मदर डेअरीने या ठिकाणी BMC उपडलेल्या आहेत, सरकारी डेअरी पण खरेदी करण्याची तयारी दाखवली, काही खाजगी पण दूध खरेदी करणाऱ्या डेअरी आता उघडलेल्या आहेत। चंदनखेड्यामध्ये आता परत या नावाच्या युवकांनी डेअरी उघडली, तो पण दूध खरेदी करतो आहे। अशा प्रकारे जोडधंदा म्हणून दुधाच्या व्यवसायाला आपण भर देणार आहोत, वाढलं पाहिजे हा आपली कल्पना होती। सगळ्या सूचना दिल्या आहेत, काही अधिकारी चुका केल्यात, सरकारी योजनांची गाई म्हशी घेत असताना आग्रही भूमिका जी होती काही अधिकाऱ्यांची, हीच याच मार्केटमध्ये म्हशी घ्या गाई घ्या इथं काहीतरी आम्हाला भ्रष्टाचार आढळला, आम्ही त्यांना ताकीद दिली, चौकशीचे आदेश दिलेले आहेत। काही काही अधिकारी दवाखान्यामध्ये राहत नाहीत, घरी राहतात, 2-2 महिने दवाखान्यात जात नाही, ही पण कळलं आम्हाला। एक अधिकारी वर्षभर गुंटपीमध्ये दवाखान्यात गेलाच नाही, त्याच्यावर कारवाई करण्याकरता सूचना केल्या आहेत, ती पण इन्क्वायरी बसायला सांगितलेलं आहे। एकूण आजच्या बैठकीचा उद्देश की शेतकऱ्याचा छळ नको, दुग्ध विकासामध्ये वाढ झाली पाहिजे हा आपला प्रयत्न होता।